मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसबनी शिराळा। वन्य परिक्षेत्र वन्यजीव बामनोली जिल्हा सातारा मध्ये व्याघ्र दिनानिमित्त व्याघ्र दिंडी व रॅलीचे नियोजन। आज दिनांक 29/7/2022 रोजी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन परिक्षेत्र वन्यजीव बामनोली येथे व्याघ्र दिंडी व रॅलीचे नियोजन करण्यात आले होते। सदर उपक्रमास वन्य परिक्षेत्र वन्यजीव बामनोलीचे कर्मचारी भैरवनाथ बोट क्लब बामनोलीचे सदस्य बामनोली ग्रामस्थ तसेच 30 अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती। प्रथम स्वर्गीय माग गोपटे सभागृहामध्ये उपस्थितांना जागतिक व्याघ्र दिन सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व स्थानिकांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी वन क्षेत्रपाल व जी बामनोली यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले व बोट क्लबचे सदस्यांसाठी प्रशिक्षणाकरिता नाव कळवण्याचे आवाहन करण्यात आले। तदनंतर उपस्थित कर्मचारी व अंगणवाडी सेविकांसोबत व्याघ्र दिंडी काढण्यात आली व नंतर परिक्षेत्र कर्मचारी बामनोली बोट क्लब सदस्य ग्रामस्थ यांच्यासोबत व्याघ्र दिनाच्या जागृतीसाठी रॅली काढण्यात आली। सदर उपक्रमास बामनोली येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात उपक्रम पार पाडण्याचे सहकार्य केले। सदर उपक्रमा व्यतिरिक्त वळवण वाघावळे व वेळे परिमंडळातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत व्याघ्र दिन उत्साहात साजरा केला। सदर उपक्रम सव्याप्रचे संचालक नानासाहेब लडकत, उपसंचालक उत्तम सावंत, सुरेश साळुंखे व सुभाष बागडी यांचे मार्गदर्शन व संकल्पनेतून संपन्न झाला। या कार्यक्रमाचे नियोजन वन परिक्षेत्र अधिकारी बाळकृष्ण हसबनीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली।